नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी जर आत्तापर्यंत केलेली नसेल तर त्यांना ती करणं फार गरजेचं आहे. तर का? तर त्यांना जे नुकसान भरपाई मिळणार आहे 2022 अतिवृष्टी नुकसान भरपाई, तुम्हाला ई पीक पाहणी केल्याशिवाय मिळणार नाही आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणं करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल आणि तुम्हाला ती करायची असेल तर ती कशाप्रकारे करायची याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही आमच्या व्हिडिओ चॅनलवर बनवलेला आहे. त्याची लिंक आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल कारण यामध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला. तर व्यवस्थितरित्या ते समजून घ्यावं लागेल आणि ई पीक पाहणी करून घ्यावं लागेल. गरजेचं आहे तुमचे पिकं तुमच्या सातबाऱ्यावर नोंद करणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्यांची पीक पाहणी झाली आहे का नाही, त्याची नोंद तुमच्या पिकांची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर झाली आहे का नाही ते चेक जर करायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते तुम्ही कशाप्रकारे चेक करता. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला यायचं तुमच्या मोबाईल स्क्रीनवर. मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप उघडायचं आहे. ई पीक पाहणी ॲप जर तुम्ही घेतलेलं नसेल तर तुम्हाला ई पीक पाहणी ॲप घेण्यासाठी प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी असं टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ॲप दाखवत आहे ई पीक पाहणी व्हर्जन 2. मित्रांनो, व्हर्जन 2 हे ॲप घ्यायचं आहे आणि हेच इन्स्टॉल करायचं आहे. तर हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲप उघडायचं आहे. ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होतो, इथे पाहू शकता तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि लोकेशन तुमचं सुरू करायचं आहे. लोकेशन सुरू केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा विभाग निवडायचा आहे. विभाग निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व्हरशी कनेक्ट केले जाते. सर्व्हरला कनेक्ट झाल्यानंतर आता मित्रांनो माझी ई पीक पाणी या अगोदर झालेली आहे तर त्यामुळे मला इथे खातेदाराचे नाव निवडता येते. जर तुमची ई पीक पाणी झाली नसेल तर तुम्हाला इथे नवीन खातेदार नोंदणी करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुमची खातेदार नोंदणी जर झालेली असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. तुमचा अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो साकेतांक मिळालेला आहे, जो काही पासवर्ड मिळालेला आहे तो इथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते. ते पाहू शकता तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे ती या अगोदर सेव्ह झालेली आहे. तर ती माहिती इथे दाखवली जाते आणि यामध्ये मित्रांनो एक शेवटचा टॅप दिलेला आहे, गावाचे खातेदारांची पीक पाहणी. तर मित्रांनो, गावांचे खातेदारांची पीक पाहणी या टॅबमध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, तुमच्या गावात तुमची पीक पाहणी झाली आहे की नाही तर त्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता. हे या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावची यादी पूर्ण ओपन होते. तर ही यादी मित्रांनो जे काही हिरव्या रंगामध्ये नाव दाखवत आहे त्या लोकांची ई पीक पाहणी झालेली आहे आणि जे काही पांढऱ्या लाईनमध्ये जे दाखवत आहे त्यांची पाहणी करण्याची राहिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव इथे चेक करायचं आहे की तुमचं नाव हिरव्या लाईनमध्ये दाखवत आहे की तुमचं पांढऱ्या लाईनमध्ये नाव दाखवत आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करायचं आहे. तुमचं नाव जर पांढऱ्या याच्यामध्ये असेल तर तुम्हाला पीक पाहणी करून घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही पीक पाहणी केल्यानंतर तुमचंही नाव असं हिरव्या लाईनमध्ये दाखवण्यात येईल, ते तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ई पीक पाहणी तुमची झाली आहे का नाही अशा प्रकारे चेक करू शकता. जर मित्रांनो तुमची पाहणी झालेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पाहणी करणं गरजेचं आहे. पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जो काही लाभ इथून पुढे मिळणार आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाई असू द्या किंवा पीक विम्याचं नुकसान भरपाई असू द्या, ती तुम्हाला तुमच्या ई पीक पाहणीच्या डाटावरच दिली जाणार आहे. तर तुम्हाला ई पीक पाहणी करणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे अपडेट होतं. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव तुमच्या गावच्या यादीमध्ये चेक करू शकता. तुमचं नाव तुम्हाला जर पीक पाहणी करायची असेल तर आम्ही या अगोदरच यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहा म्हणजे तुम्हाला पीक पाहणी करण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो हे एक महत्त्वाचं अपडेट होतं. शेतकऱ्यांना हे पीक पाहणी करणं फार गरजेचं आहे.
तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन योजनांची माहिती, नवनवीन शेतकऱ्यांबद्दलचे जे काही न्यूज येतात त्याबद्दलचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर प्रसारित करत असतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना जो काही लाभ मिळणार आहे त्यापासून ते वंचित राहणार नाहीत आणि त्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा पीक विमा नुकसान भरपाई असू द्या किंवा पीक विमा असू द्या याचा लाभ त्यांना व्यवस्थितरित्या काहीही अडचण न येता घेता आला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.